शिवसेनेत फूट पडून राज्यात नुकतेच शिंदे सरकार सत्तेत आले. शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र यानंतर मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या आदेशाने पोलिसांनी नोटीस बजावत या देखाव्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. 20 वर्षापासून गणपती उत्सव साजरा करताय आणि ह्या गणेश मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी समाज प्रबोधन करण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून होत असतं आणि प्रत्येक वर्षी सजीव देखाव्याच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये सत्य घटनेवर आधारित जनजागृती करण्याचं काम हे मंडळ कायमस्वरूपी करत असतं. यंदा देखील आम्ही सध्या जे राजकीय वातावरण आहे, ह्या 2 महिन्यात जे सर्व घटना घडली त्या घटनेवर आधारित आणि जनसामान्यांच्या तोंडून जो आवाज आज टी व्ही बातम्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही वाचतोय, 50 ठोके एकदम ओके यावर आम्ही पथनाट्याचं आयोजन केलेलं होतं. त्याच्यामध्ये कोरोना काळामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांनी केलेलं काम, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी निभावलेली भूमिका यावर महत्त्वाचा विषय त्यात होता. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता संघर्षाचे नाट्य चांगलेच रंगले. या सत्ता संघर्षावर आधारित आणि सध्याच्या सत्ताधारी सरकारवर टीका करणारे आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थन करणारे एक नाटक धुळे शहरातील भगवा चौक मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात सादर करण्यात येणार होते. मात्र या नाटकावर जिल्हा पोलीस प्रशासनाने बंदी आणली असून त्याबाबतचे पत्र भगवा चौक मित्र मंडळाला देण्यात आले. भगवा चौक गणेश मंडळाने केलेल्या सजीव देखाव्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने हा देखावा दाखवता येणार नसल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. ही सत्ताधारी सरकारची दडपशाही असल्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज गोरे यांनी केलाय. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.